नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी या बातमीपत्रात 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात. तर अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगी पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. जरांगी पाटलांची प्रकृती खालावली, जरांगींचा उपचार घेण्यास नकार. अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास देशात आंदोलन करणार. 15 तारखेला अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास काय होतं ते लक्षात येईल, मनोज जरांगींचा राज्य सरकारला इशारा. 14 तारखेला बंद ठेवण्यासंदर्भात मला कल्पना नाही, बंदचा निर्णय समाजानं घेतला असेल तर शांततेत बंद करावा. महाराष्ट्र बंदच्या व्हायरल मेसेजवर जरांगींची प्रतिक्रिया. अंतरवाली सराटीत 2.5 वर्षाच्या काव्याला मनोज जरांगी पाटलांचा लळा. उपोषणस्थळी चिमुरडीच्या जरांगी पाटलांसोबत रंगल्यात गप्पा. नारायणगड संस्थांचे मठाधिपती शिवाजी महाराज जरांगी पाटलांच्या भेटीला. गेल्या 3 दिवसांपासून अंतरवाली सराटीत जरांगींचं उपोषण सुरू आहे. निर्यातबंदीमुळे विदेशात कांद्याचे भाव 10,000 वर. चेन्नई, मुंबई आणि बिहारमधून विदेशात कांद्याची तस्करी. निर्यातबंदी उठवावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. बुलढाण्यात आज सकल धनगर समाजाच्या वतीनं बंदची हाक. धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी. आरक्षणाच्या मागणीसाठी 15 दिवसांपासून उपोषण सुरू. पुण्यातील जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन. बेनके यांच्या पार्थिवावर हिवरे बुद्रुक या जन्मगावी अंत्यसंस्कार. पुण्यातील जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनकेंच्या अंत्यविधीसाठी शरद पवार आणि अजितदादा एकत्र. दिलीप वळसे पाटलांनी नारायणगावात बेनके कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. वळसे पाटलांकडून वल्लभ बेनकेंच्या जुन्या आठवणींना उजाळा. निखिल वागळेंवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात निषेधात आता पुण्यात काँग्रेसचं आंदोलन. भाजप कार्यालयावर आंदोलन करण्याआधी काँग्रेस कार्यकर्ते स्थानबद्ध. पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण आरोपी विक्की गणोत्राला 2 दिवसांची पोलीस कोठडी. तर प्रकरणातील 5वा आरोपी रणजित यादवलाही काल अटक. अमरावती जिल्ह्यातील 5 खरेदी विक्री संघासाठी मतमोजणी. अचलपूरमध्ये 17 जागांपैकी 8 जागांवर आमदार बच्चू कडूंच्या पॅनलचं उमेदवार ते विजयी झालेत. बच्चू कडू यांच्या समर्थकांचा जल्लोष. आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना स्थावर मालमत्तेत हिस्सा नाही, शासकीय योजनांचा देखील लाभ मिळणार नाही. नांदेडच्या एरगी ग्रामपंचायतचा ठराव. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अजित पवार गडाचे संपर्क दौरे सुरू. संभाजी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी संपर्क दौरे सुरू. धुळ्यात समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मागासवर्ग आयोगाला पत्र. समता परिषदेचा मराठा आरक्षणाला विरोध, हरकतीची दखल घेण्याच्या पत्राद्वारे विनंती. वाशिममध्ये सगळेसोयरे मसुद्याविरोधात ओबीसी समाजाच्या हरकती नोंदवणं सुरू. सर्व हरकती राज्य सरकारकडे जमा करण्यात आता येणार आहेत. वर्ध्याच्या देवळीत युवा संघर्ष मोर्चाच्या वतीनं अर्धनग्न आंदोलन. मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक. गारपीट आणि अवकाळीनं पिकांचं नुकसान. सरसकट नुकसान भरपाईची मागणी. शहापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागणीसाठी रमाई ब्रिगेडचं आंदोलन. तर शहापुरात आज बंद पाळण्यात आलाय. वाशिममध्ये मूर्ती विटंबना थांबवण्यासाठी जैन दिगंबर पंथीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सुपूर्द करण्यात आलंय. कोल्हापूर शहरातील रस्ते कामात पालिकेचा सावळा गोंधळ सुरू. पाईपलाईनच्या कामासाठी नवं डांबरीकरण केलेले रस्ते पुन्हा उकडलेत. पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक त्रस्त झालेत. भंडारात कामगारांच्या विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेसचं आंदोलन. कामगार किटसाठी तालुका स्तरावर नोंदणी आणि वितरण करण्याची मागणी. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचा रास्ता रोको. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी. भंडारात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी अभियान. भारतीय युवा मोर्चाचा उपक्रम. अभियानाला मोठ्या संख्येनं नागरिकांचं समर्थन आहे. मंदिरात आशा सेविकांच्या संपामुळे हत्तीरोग निर्मूलन मोहीम अडचणीत. मनुष्यबळाअभावी औषध वाटपाला फटका. यवतमाळमध्ये भाजप नेते हंसराज अहिरांवर शेतकऱ्यांचा रोष. गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांच्या रोषापुढे हंसराज अहिर यांनी जोडलेत हात. यवतमाळच्या बाबळगाव तालुक्यात पंचनाम्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यावर महमदपूरमधील शेतकरी संतापलाय. केवळ सर्व्हे करून मदत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा संताप.
वर्ध्यात 2 दिवसात शेकडो एकरवरील रब्बी पिकांना अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा. गहू, हरभरा, कापूस, भाजीपाल्याचं मोठं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपुरात गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका. संत्रबागांचं मोठं नुकसान. संत्रा गळून पडल्यानं शेतकरी संकटात. विदर्भातील 6 जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. वर्धा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आज पावसाची शक्यता. वर्ध्याच्या देवळे तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान. शरद पवारगडाचे नेते समीर देशमुख यांच्याकडून नुकसानीची पाहणी. यवतमाळच्या उमरखेडा तालुक्यात गारपिटीचा फटका. 3000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. शेतकरी हवालदिल. नागपुरात गारपिटीमुळे वेचणीला आलेल्या कापसाचं नुकसान झालंय. कापूस काळा पडल्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. अमरावतीला 123 कोटींचा पीक विमा मंजूर. मात्र वर्षभरात अद्यापही शेतकऱ्यांना मदत नाही. 79,000 शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. हिंगोलीत रब्बी हंगाम अखेरच्या टप्प्यात असतानाही शेतकरी पीक कर्जापासून आता वंचित आहेत. केवळ 46% शेतकऱ्यांना कर्ज. हंगाम संपल्यावर कर्ज देणार का? संतप्त शेतकऱ्यांचा हा सवाल. पुण्याच्या मावळमध्ये पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू पीक जोमात. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नांदेडच्या टोमॅटोचे दर पुन्हा घसरले. टोमॅटोच्या कॅरेटला केवळ 250 रुपये दर. लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. नाशिकच्या गिरणा धरणातून 1500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वाशिममध्ये कृषी विभागाकडून आयोजित वत्सगुल्म कृषी महोत्सवाचं खासदार भावना गवळी यांच्या हस्ते उद्घाटन. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज. भावना गवळी यांचीही प्रतिक्रिया. अहमदनगर तालुक्यातील विहिरी आणि तलाव कोरडे ठाक. उन्हाळ्यापूर्वीच तालुक्यात दुष्काळ सदृश स्थिती. शासनानं किमान पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावर साकारलंय गणपतीचं वायुशिल्प. संजू हुले यांनी 1 टन वाळूपासून रेडीच्या स्वयंभू गणपतीचं वायुशिल्प साकारलेलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील 1724 अंगणवाडी सेविकांना मिळणार आता स्मार्टफोन. अंगणवाडी सेविकांनी स्मार्टफोनची केली होती मागणी. नाशिकमधील कुंभमेळा रुग्णालयाचा आता प्रत्यक्षात वापर. सिव्हिलचा अतिदक्षता विभाग आता कुंभमेळा रुग्णालयात. खाटांची संख्या कमी असल्यानं अपघात विभाग महिला वॉर्ड नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आलंय. वाशिम जिल्ह्यातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांचे 60% पद रिक्त. उपचारांसाठी रुग्णांची फरफट. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्याची मागणी. नाशिकच्या गोदावरतीच्या वादावर आता थेट ग्रामसभा. गोदावरी संदर्भातल्या जन्मोत्सवावेळी आरती करण्याचा अधिकार वाद संपुष्टात येत नसल्यानं ग्रामसभेत आरतीच्या अधिकाराबाबत ठराव होणार. जळगावात मुक्ताई संस्थांच्या वतीनं पालखी परिक्रमेला सुरुवात झाली. टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या संख्येनं वारकरी संप्रदायाचा सहभाग. बुलढाण्यात सेवानिवृत्त सैन्य सुदर्शन धनदर यांचं अनोखं स्वागत. 19 वर्ष देशसेवा केल्यानं शेलुसूर ग्रामस्थांनी काढली मिरवणूक. गडचिरोली हत्ती स्थलांतराच्या मुद्द्यावरून स्थानिक आक्रमक. केंद्र आणि राज्य सरकारकडे हत्तीचं स्थलांतर पूर्णतः रद्द करण्याची मागणी. वर्ध्यात मातोश्री आशाताई कुणावार अभ्यासिकेचे आणखी 2 विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल. अभ्यासिकेत 39 विद्यार्थ्यांचा समावेश. आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार. पुण्यातील मुळा मुठा नदीत वाढलेल्या जलपर्णीमुळे केशवनगर खराडीत मच्छरांची पैदास. रोगराई पसरण्याची शक्यता. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या भाड्यात दरवाढ. आयोजकांना 3000 रुपयांनी अनामत रक्कम भरावी लागणार. सांगलीत जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त 108 सूर्यनमस्कार. 6 ते 75 वयोगटातील 200 पेक्षा जास्त साधकांचा यात सहभाग पाहायला मिळाला. जळगावात 18 वल यात्रोत्सवाला सुरुवात. राज्यभरातून भाविकांची मुंजोमा मंदिरात दर्शनासाठी गर्दी. चंद्रपुरात राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा. प्रसिद्ध बॉडी बिल्डर निलेश दगडे यांची उपस्थिती ठरली स्पर्धेचं विशेष आकर्षण. अमरावतीच्या कौंडण्यपुरात खोदकाम करताना प्राचीन मूर्ती आढळली. दंबे कुटुंबियांकडून विधिवत पूजा करत मूर्तीची स्थापना. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. अंबरनाथच्या मलंगडावर वनविभागाची मोठी कारवाई. हरित पट्ट्यातवरील अतिक्रमणांवर पोलीस बंदोबस्तात कारवाईचा बडगा. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील शिवरीतील गायी चोरणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांकडून अटक. चोरीला गेलेल्या गायी शेतकऱ्यांच्या ताब्यात.
बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यात डोणगावात हार्डवेअरच्या दुकानात चोरी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी गावावर सीसीटीव्हींची नजर, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 24 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात.